मला असं वाटतं, एक पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. ही महाराष्ट्र सरकारने एक उत्तर महाराष्ट्रासाठी स्कीम करायचा शब्द दिला होता आणि केंद्र सरकारने ऑफिशियली सांगितलं की ही स्कीम होणार नाही. पहिला टप्पा 10 TMC पाण्याचा होता आणि महाराष्ट्र सरकारने कागदपत्रात म्हणजे ऑफिशियली सांगण्यात आलं आहे की आम्ही ही स्कीम करणार आहे. 2 राज्यातल्या पाण्याच्या वाटपाचा तो विषय आहे, त्याचा मीही जास्त अभ्यास करणार आहे, कारण अनेक लोकांनी तो प्रश्न जळगाव धुळेमध्ये माझ्याकडे मांडलेला आहे. कालही रात्री त्याच्यावर चर्चा झाली आणि केंद्र सरकार म्हणतं आहे तो प्रोजेक्ट आम्ही करणार नाही आहे असं ऑफिशियली उत्तर आलेलं आहे पार्लमेंटमध्ये. पण महाराष्ट्र सरकार काहीतरी वेगळी भूमिका सांगते, त्याच्यामुळे पाण्यावरनं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार ह्याच्यामध्ये मिसकम्युनिकेशन दिसतं आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे, कारण महाराष्ट्र जे आपलं हक्काचं पाणी आहे ते मागतं आहे. एक्स्ट्रा जे काय असेल ते कुणालाही द्यायची महाराष्ट्राची सकारात्मक भूमिका आहे, पण पाण्यावरनं कुठलंही राजकारण होऊ नये. आणि महाराष्ट्र सरकारने जशा नोकऱ्या दुसऱ्या राज्यांमध्ये घालवल्या, तसं महाराष्ट्रावर अन्याय करून आपलं महाराष्ट्राचं हक्काचं पाणी जे हक्काचं आहे मेरिटवर आपलं आहे दुसऱ्याला देण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नाही. करेक्ट? जे काय एक्स्ट्रा आहे, बरोबर आहे ना, जे एक्स्ट्रा आहे ते जरूर द्यावं, पण महाराष्ट्राच्या हक्काचं महाराष्ट्राचं पाणी हे महाराष्ट्रात जशा नोकऱ्या हे घालून बसलेत तसं पाणी घालू नये एवढीच या सरकारला विनंती आहे. याच्यावरच पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटलं की केंद्राने जरी सांगितलं असेल तरी तो निधीचा मुद्दा आहे, याबाबत लवकरच गुड न्यूज देऊ अशा स्वरूपाचं त्यांचं म्हणणं आहे. प्रकल्प आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचा दावा आहे त्यांचा. हा नुसता निधीचा विषय नसतो ना, पाणी शेअर, पाणी इज अ रिसोर्स. तर रिसोर्सचं जे प्लॅनिंग असतं ते केंद्र आणि सरकार मिळूनच करतं ना. रिसोर्स आहे तो, ती काय माईक नाही आहे इथे ठेवायचा का तिथे ठेवायचा, ते पाणी आहे, त्यामुळे फार त्याचा वाटप होतो. फार गंभीर विषय आहे हा, हा काही राजकीय विषय नाही आहे, हा अतिशय संवेदनशीलपणे, कारण का नेहमीप्रमाणे जसं आरक्षणाच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक बोलतं आणि दिल्लीत एक बोलतं, त्याचं आणखीन एक उदाहरण आहे की पाण्याबद्दल महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक बोलतात. हे बघा, मला कुणावर आरोप प्रत्यारोप करायचे नाही, मी न्याय मागते फक्त. महाराष्ट्र सरकारनी जी भूमिका नोकऱ्यांबद्दल घेतली तीच भूमिका पाण्याबद्दल घेऊ नये एवढीच आमची या राज्य सरकारकडून अपेक्षा आहे. लाडक्या बहिणी योजनेसाठी निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, नोव्हेंबर अखेर राष्ट्रपती राजवट, डिसेंबरमध्ये मतदान होईल अशी चर्चा आहे. हे बघा, कितीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत. आणि या रडीचा डाव आहे, म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे ह्या सरकारचा. पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना, काय कमी केले आहेत का उद्योग यांनी इलेक्शन लोकसभेमध्ये? हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे, हेच या सरकारला कळत नाही. इथे तर गल्लत होते. केंद्र सरकार लॅटरल भरती करते, तो त्यांच्या युती म्हणतात ना, महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एक गोष्ट खरी आहे की म्हणजे मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की कुठल्याही म्हणजे आमच्याही आघाडीमध्ये प्रत्येकाचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. आणि मला आश्चर्य वाटलं ती घटना बघून, पण शेवटी दुसऱ्याच्या घरात आपण कशाला काय बघावं, त्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न. केंद्र सरकार लॅटरल भरती करत आहे, एका बाजूला IAS IPSला बाजूला टाकून नवीन लोक भरती करत आहेत, गेला अनुभव पण खरं म्हणजे चांगला नाही आहे असं असतं म्हणजे होतंय. तुम्हाला असं वाटतं की आरक्षण गॅरंटी ही एक प्रकारची वेगळ्या पद्धतीची मोदींचे आरक्षण? नाही नाही, संविधानाच्या विरोधातच ह्या गोष्टी करायच्या. तुम्ही किती निर्णय सरकार घेतं हे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन घेत असतं. आणि ही जी भरती चालली आहे त्याबद्दल प्रचंड काल संध्याकाळपासून माझ्याकडे मेसेजेस येत आहेत, म्हणजे पूर्णपणे आरक्षण रद्द करा अशी परिस्थिती आहे ते असं आत्ता तरी दिसतंय. मीही स्वतः
त्या संस्थेला पत्र लिहिणार आहे सरकारच्या त्या डिपार्टमेंटला. कारण का DOPTला आपण पण विचारलं पाहिजे ना की नक्की काय, फक्त एखादी बातमी सोशल मीडियामध्ये फिरती आहे पण त्याचं स्पष्टीकरण हे DOPTला आपल्याला द्यावं लागेल. अतिशय गंभीर विषय आहे तो, आणि नाहीतर सरकारने स्वतः येऊन सांगावं. लाडकी बहीणसाठी 200 कोटी रुपये खर्च करून जाहिराती करता, सांग म्हणजे पैसे देत आहेत ह्याचा आनंद आहे, पण तेच 200 कोटी रुपये आमच्या आशा आणि अंगणवाडी महिलांना दिले असते तर त्यांची दिवाळी आणखीन गोड झाली असते. लाडकी बहीणमुळे कुठेतरी सरकारला असं नाही आहे. त्याच्या पुढे काल तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की जर सरकार आलं नाही तर योजना बंद होईल, हे सत्तेमधले लोक म्हणत आहेत. हे दुर्दैव आहे की सत्तेमधले लोक धमक्या दिल्याशिवाय त्यांना काही दुसरं सुधरतच नाही आहे. जो उठतोय तो धमकी देतोय की जर आम्हाला मतदान केलं नाही तर ही योजना बंद होईल. एक तर त्यांचं सरकार येणार नाही आहे आणि ही योजना बंद होणार नाही आहे, कारण का आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ह्या योजनेत आणखीन सुधारणा आणणार आहोत आणि याचा सगळ्याचा एक खूप चांगला प्लॅनही आम्ही केलेला आहे. नाही, देवेंद्रजी अनेक दाखले देत असतात. काल तर मला तर इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींसारखा कर्तृत्ववान आणि हुशार माणूस ज्याला मी समजत होते त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरत आहेत, तुमचं सॉफ्टवेअर काय करत आहे, तुम्ही गृहमंत्री आहात ना, लावा इन्क्वायरी. म्हणजे ह्या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत. आणि त्यांनी आपले घर में झाके देखो, तुमच्याच चॅनलवर आज बातमी आली आहे की ज्या नागपूरमधून ते निवडून येतात तिथल्याच पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जातोय. मी म्हणत नाही, चॅनल म्हणत आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःच्या घरात पहिलं झाकून बघावं दुसऱ्यांना नावं ठेवायच्या आधी. आम्ही टीका कधीच केली नाही. लेट्स गो डेटा बेस्ड. योजनेवर कोणीच टीका केली नाही. डेटा बाईज एव्हिडन्स द्या. माझी देवेंद्रजींबरोबर ते म्हणतील ती वेळ तो म्हणतील त्या विषयावर बोलायची तयारी. आणि फक्त त्यांची नाही, ते मोठे नेते त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल. आमच्याकडून कुठल्याही स्कीमला विरोध किंवा टीका केलेली नाही. आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या. लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना. त्यामुळे लईन बहीण लाडकी कधी झाली, इलेक्शनच्या रिझल्ट नंतर बहीण लाडकी झाली. रडीचा डाव आहे आणि काय. नियम कायद्याप्रमाणे 29 नोव्हेंबरच्या आज सरकार बसलं पाहिजे आणि अशी कुठलीही परिस्थिती या देशात नाही की वेळेवर इलेक्शन. मला एक गोष्ट सांगा, ते काय म्हणाले की जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये इलेक्शन घेतोय म्हणून आमच्याकडे फोर्स नाही. जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेचं इलेक्शन देशाबरोबर घ्यायला यांच्याकडे फोर्स होता, पण विधानसभा घ्यायला यांच्याकडे फोर्स नाही. हास्यास्पद आहे. आणि हरियाणामध्ये पण 80 आमदारांचं ते राज्य आहे आणि जम्मू काश्मीर काय असं नाही आहे की 500 खूप मोठं राज्य आहे, अवघड आहे. ही फक्त पळवाट आहे हो. हे लोक म्हणजे लोक फार हुशार असतात. आज तर खरं मी दिवसभर नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आज रात्री 10-11 पर्यंत यांनी प्रोग्राम लावला आहे सगळा आणि आधी लग्न कोंडाण्याचं. पुण्यामध्ये काल जो पाऊस झाला त्याच्यामध्ये प्रचंड अर्ध्या तासाच्या पावसात प्रचंड पुण्यामध्ये पाणी साचलं. प्रशासन कुठेतरी हतबल झाल्याचं बघायला मिळालं. दावे केले जातात पावसाळ्यापूर्वी, मात्र ते काल दिसलं नाही. नाही, हे तर सातत्याने पुण्यात होत आहे. पुण्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती कम्प्लिटली अनप्लॅन्ड झालेली आहे. आणि प्रशासन गेले 2 वर्ष तर प्रशासन हे जे सरकार आहे तेच आहे. नाले सफाईसाठी 1 करोड रुपये दिले जातात, मग त्या नाले सफाईचं काय झालं. किंवा जे अर्बन प्लॅनिंग करत आहेत सगळ्या आणि बिग टिकेट प्रोजेक्ट्स, म्हणजे जेवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट तेवढं लवकर अप्रूव्हल, जेवढं छोटं साध्या माणसाचं काम तेवढं त्याला उशीर. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीत तुम्ही बघताय की पुण्यामध्ये डेव्हलपमेंटच्या नावावर जे काय पुण्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती कम्प्लिटली अनप्लॅन झाली आहे. आज अनेक लोकांच्या घरात पाणी शिरत आहे. दॅट मिसमॅनेजमेंट ऑफ पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री चेहऱ्यावर
आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत. नेमकं महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री चेहरा आणून हे निवडणूक लढणार आहे का, काय नेमकं त्या संदर्भात? मला वाटतं हे आरोप प्रत्यारोप फक्त चॅनलवर असतात, मीटिंग मध्ये नसतात. संजय राऊत बोलले ना, संजय राऊत बोलले काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जर हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांचा चेहरा. ठीक आहे ना, ती राऊत साहेबांची स्टाईल आहे, पण उद्धवजींनी पण एवढा मनाचा मोठेपणा दाखवलाय. तुम्ही सिलेक्टिव्हलीच लक्षात ठेवता, तुम्ही उद्धवजींचं का नाही भाषण लक्षात ठेवत ज्याच्यात उद्धवजींनी एवढा मनाचा मोठेपणा दाखवलाय की ज्याला योग्य असेल त्यांनी नाव पुढे करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लाईन ही आमचे महाराष्ट्राचे नेते माननीय जयंत पाटलांनी क्लिअर केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या एवढ्या अनुभवानुसार कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीचा असायला हवा किंवा महायुतीचा असायला? एका महायुतीचं मी कसं सांगणार, दुसरे काय घर में माझ्या काही आपल्या समोर कोण असावं असं आपण एक गृहित मानतो, महायुतीचा कोण? मी एवढा विचारच करत नाही एक तर, आणि दुसऱ्याच्या घरात झाकायला एक तर मला वेळही नसतो आणि मला इंटरेस्टही नसतो. आमचं आम्ही सांगू शकतो, आमच्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष हे एकत्र मिळून ह्या राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार, महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे आणि भ्रष्टाचार तर गगनाला टेकला आहे. ही सगळी परिस्थिती असताना मला असं वाटतं पदापेक्षा राज्य लाईनीवर ट्रॅकवर कसं येईल ह्याच्या पॉलिसीवर चर्चा झाली पाहिजे, हे माझं मत. एक प्रक्रिया इथून सगळ्यांच्या ज्या मनात गोष्टी आहेत अर्थातच त्या समजून घेणे आणि त्यानंतर हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची जी मीटिंग होईल त्याच्यामध्ये सविस्तर याची चर्चा होईल आणि मगच निर्णय होईल. काल परवा काही चॅनलचे हे आलेले आहेत एक्झिट पोल्स, त्यामध्ये कुठल्याही आघाडीला बहुमत मिळत नाही पण भाजप इज द लार्जेस्ट पार्टी एक अशा पद्धतीचे एक्झिट पोल्स. एकतर नाही नाही, एक तर मी पोल स्वतः पाहिलेला नाही, दुसरं एजन्सी कोण आहे, एजन्सी कुणाची आहे, साईज काय आहे त्याचा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि माझ्या आणि माझाच पोलचा अनुभव माझ्याच सीटचा काय झालेला आहे हे उभ्या देशांनी पाहिलेलं आहे. ठीक आहे गावा, आमचा लोकशाहीचा पक्ष त्याच्यामुळे एखाद्या कार्यकर्त्यांनी त्याच्या भावना जर मांडल्या असतील तर त्याच्यात गैर काय, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. नाही ते अध्यक्ष ते पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना अधिकार आहे तो पक्षाचा अध्यक्ष म्हणून. नाही ठीक आहे, एकतर मला काय झालं तिथे मला माहिती नाही, मी जयंतरावांशी बोलून माहिती काढीन, पण एखाद्या पदाधिकाऱ्यांनी कदाचित इमोशन्स वर पदाधिकारी बोलतात कधीतरी, मला नक्की काय झालं आहे माहिती नसल्यामुळे खरं तर अर्धवट माहिती घेऊन बोलणं हे योग्य राहणार नाही, पण मला विश्वास आहे की जयंतरावांनी नक्कीच नंतर त्याच्याशी बोलून त्याच्या ज्या भावना असतील, कारण जयंतराव हे अतिशय संवेदनशील आणि पेशंट नेते. असंवेदनशील सरकार आहे, फक्त पक्षफोड, घरफोड, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या नोटीसी पाठव ह्याच्यात सरकार इतकं व्यस्त असतं. आणि तुम्ही बघा ह्या सरकारकडे लाडकी बहीण योजनेशिवाय दुसरं बोलायला काहीही नाही आहे, एक दुसरा विषय तरी बोलतात का, त्यांचं सगळं बहीण भरोशेच चाललं आहे आत्ता. चला थँक्यू व्हेरी मच, चला निघायचं का? हो निघायचं.